नमस्कार, मी सचिन शिंदे. आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल. आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि आदरणीय नेते मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुरोगामी विचार आणि कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम मावळ तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी करत आहेत. वडगाव मावळ येथील महाविकास आघाडी कार्यालय येथे माजी आमदार पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे आणि माजी राज्यमंत्री मदनजी बाफणा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. पक्ष संघटनात्मक बांधणी, बूथ सक्षमीकरण, ग्राम काँग्रेस कमिटीची स्थापना करणं, मतदार यादी नोंदणी कार्यक्रम, विविध अडचणी या संदर्भात माहिती घेऊन सर्वांना मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष शेवाळे यांनी केले. मावळ तालुक्यात आगामी विधानसभेतील आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल असा आशावाद माजी राज्यमंत्री मदन बाफणा साहेब यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात गावभेट दौरा काढत कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेणं, बूथ कमिटी अधिकाधिक मजबूत करणं, साहेबांनी तालुक्यात आणलेले विविध प्रकल्प आणि विकास कामे आणि पक्षाचे चिन्ह तुतारी सर्वसामान्यांना भेटून सांगणारे महाविकास आघाडी देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्व पदाधिकारी एक दिलानं काम करतील असे तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी सांगितलंय. पक्षाच्या वतीनं काढण्यात येत असलेल्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात जुन्नर येथून किल्ले शिवनेरीवरून होणार आहे. या यात्रेच्या दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता मेळावा माध्यमातून सर्वांशी संवाद साधणार आहेत असे मावळ तालुका प्रभारी आणि पुणे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत यांनी सांगितलंय. बैठकीदरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या. नासिर शेख बाळासाहेब पायगुडे यांनी देखील आपला भावना व्यक्त केला. बैठकीचं सूत्रसंचालन मावळ विधानसभा युवक अध्यक्ष विशाल वहिले आणि आभार लोणावळा महिला अध्यक्षा श्वेताताई वर्तक यांनी मानले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, तालुका महिला अध्यक्षा जयश्रीताई पवार, सर्व शहराध्यक्ष, तालुका कार्यकारिणी महिला पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणीतील सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.